विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रकारच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रखर आणि मल्हार टीव्हीवर। नमस्कार, मी नितीन देशमुख, दैनिक राम प्रहर आणि मल्हार टीव्हीच्या संवाद प्रहर या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत आहे भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेच्या अध्यक्ष डॉक्टर कीर्ती समुद्र। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, तुम्ही सैनिकांना दिवाळीचं फराळ पाठवता, काय आहे त्याला सांगा, कसं पाठवता, काय करता? आमची भारत विकास परिषदची पनवेल शाखा ही 2019 मध्ये सुरुवात झाली आणि त्या जेव्हा सुरुवात झाली त्यानंतर इमिजिएटली आम्हाला काही प्रोजेक्ट करायच्या हेतूने आम्ही निरनिराळे जसे आमचे असतात उपक्रम त्या उपक्रमांमध्ये सुरुवात केली, पण अनफॉर्च्युनेटली कोविड आला आणि कोविडमध्ये आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा आमचे जे संस्कार बेस्ड प्रोजेक्ट असतात शाळांमध्ये ते काही होऊ शकले नाही। मग असंच आमच्या एक त्यावेळेसचे अध्यक्ष गिरीजी समुद्र होते आणि आमच्या एक सदस्य ज्योती कानेटकर यांच्या कोणीतरी मैत्रिणीने सांगितलं की आम्ही असं असं दिवाळीचं फराळ पाठवतो, तर त्यांच्या मनात आलं आपण काही करायचं का। आम्ही सगळ्यात पहिले अगदी नवीन नवीन शाखा होती आमच्याकडे, फारसं काही पाठबळ नव्हतं, तर आम्ही विचार केला की आपण लाडू पाठवूया सैनिकांना आणि कोविडचीच साथ होती, कुठे काही उपलब्ध नव्हतं, तर तेव्हा आम्हाला डोंबिवलीचे जे लाडू सम्राट आहे कानेटकर म्हणून त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आम्ही त्यांच्याकडे जाऊनच सगळं पॅकिंग वगैरे करून पहिल्या वर्षी आम्ही 14,000 लाडू पाठवले सैनिकांना आणि मग हा आम्हाला एक प्रकारचं लक्षात आलं की हे कसं करायचं असतं आणि कसं पाठवायचं आपण सीमेवर। मग दुसऱ्या वर्षी आम्ही विचार केला की आपण नुसतं लाडूच्या ऐवजी आपण पूर्ण फराळ पाठवूया, मग आम्ही चिवडा, चकली, शेव आणि लाडू असा एक फराळाचा डबा बनवला आणि पहिल्या वर्षी मग आम्ही म्हणजे पूर्ण फराळ पाठवण्याच्या वेळेला आम्ही 3,000 बॉक्सेस फराळाचे आम्ही बॉर्डर्सवर पाठवले। निरनिराळ्या बॉर्डर्सवर आम्ही कॉन्टॅक्ट करतो, तिथल्या कॅप्टन किंवा मेजर यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो, त्यांच्याकडनं आधीच रिक्वायरमेंट घेतो। जसं यावर्षी मग आमचं जसं जसं उपक्रम वाढत गेला, दरवर्षी आम्ही पुढे पुढे 3,000 नंतर आम्ही 7,000 पर्यंत पोहोचलो आणि मागच्या वर्षी आम्ही 10,000 सैनिकांपर्यंत पोहोचू शकलो। आपण 10,000 बॉक्सेस इथून पाठवले, हे सगळं चिवडा, चकली, शेव आणि लाडू, 4 लाडू आपण पाठवतो, 6 चकल्या, 150 ग्राम चिवडा आणि 150 ग्राम शेव असा हा बॉक्स आम्ही तयार करतो। भारत विकास परिषद ही कोणाची परिषद आहे, काय आहे संस्था, काय आहे? भारत विकास परिषद ही देशव्यापी अराजकीय अशी संस्था आहे, स्वस्थ समर्थ संस्कारित भारत निर्माण करणे असं ह्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे। 5 आयाम असतात, संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण, या ह्याच्यावर ही संस्था चालते। जो जो 1500 वर शाखा आहेत संपूर्ण देशभरात, पण हा सैनिकांचा जो उपक्रम आहे हा पनवेल शाखेचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणता येईल, हा असा कुठल्याच शाखेत देशभरात अजून सुरुवात झालेला नाही। बाकी सगळे उपक्रम सगळ्या शाखांमध्ये पूर्ण देशात होत असतात, हा उपक्रम पनवेल शाखेने सुरू केला आणि आता हळूहळू बाकीच्या शाखा याच्यात इन्वॉल्व्ह होतील। म्हणजे यावर्षी मला आनंद होतोय सांगायला की डोंबिवली शाखा पण यावर्षी या उपक्रमात सहभागी होते, म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी आमच्यासोबत केलं, यावर्षी ते इंडिपेंडेंटली 5,000 बॉक्सेस त्यांचं उद्दिष्ट आहे आणि आमचं उद्दिष्ट पनवेल शाखेचं 12,000 बॉक्सेस आहे, म्हणजे टोटल आपण 17,000 सैनिकांपर्यंत पोहोचायचा यावर्षी प्रयत्न। फराळ तुम्ही कुठून तयार करून देता? हा फराळ आपण वेगवेगळ्या वेंडर्सशी आम्ही कॉन्टॅक्ट करतो आणि त्याच्यातनं आता हळूहळू मागच्या 3-4 वर्षात जे जसा आम्हाला अनुभव आला कोण आपल्याला सप्लाय करू शकतो, पुन्हा त्या सप्लायरचं प्रॉपर लायसन्सेस आहेत की नाही हे सगळं आम्ही चेक करून त्यांना ऑर्डर देतो आणि जवळजवळ आपली ऑर्डर ही 1500 किलो चिवडा, 1500 किलो शेव असं आहे आणि लाडू मात्र आम्ही पहिल्या वर्षीपासून कानेटकरांकडनंच घेतोय, कारण त्यांनी अगदी पहिल्या वर्षीपासून आपल्याला आम्हाला फार सहकार्य केलं। त्यांचा हे कानेटकर डोंबिवलीचे आहेत आणि त्यांचा लाडू आम्ही स्पेशल बनवून घेतला सीमेवर पाठवण्यासाठी, म्हणजे ड्रायफ्रुट्स आणि सगळे
अगदी म्हणजे पौष्टिक लाडू असा तयार करून घेतला. 45 ग्रॅम वजनाचा एक लाडू असतो, असे 4 लाडू आपण पाठवतो. त्याच्यात असं प्रमाण केलं की जे थंड ठिकाणी गेलं तरी सुद्धा कडक होणार नाहीत, आणि प्रत्येक गोष्टीचा शेल्फ लाईफ हे जवळजवळ 2 ते 3 महिने असेल असं आम्ही पाहतो. कारण की हा फराळ त्यांच्यापर्यंत पोहोचायला सुद्धा उशीर लागतो. आपण पॅकिंग करून त्यानंतर तो पोहोचला पाहिजे सीमेवर, ह्याच्यासाठी आम्ही 1 महिना तरी आपण पॅकिंगलाच लागतो, आणि त्याच्यानंतर ते डिस्पॅच होणं आणि सगळीकडे पोहोचणं. आता या वर्षीच्या दिवाळीच्या फराळाचा आता तुमची सुरुवात झाली? अगदी, आम्ही ऑर्डर आमच्या गेल्या, म्हणजे आता यावेळेचे वेंडर्स आमचे लाडूसाठी कनेक्ट करत आहे, आणि यावर्षी आम्ही एक पदार्थ पण वाढवला, आम्ही थोडे शंकरपाळी पण त्याच्यात ऍड केले, आणि एक रत्नागिरीची RIL म्हणून एक फूड प्रोडक्टची त्यांची फॅक्टरी आहे, तिथे आम्ही चकली आणि शंकरपाळ्याची ऑर्डर दिलेली आहे. मागचे 2 वर्ष झाले ते आपल्याला चकली देत आहेत. पनवेलच्याच मोरे गृहउद्योग आहे, त्यांच्याकडे चिवड्याची ऑर्डर दिलेली आहे, आणि दापोलीला विचारे म्हणून आहे, त्यांच्याकडे शेवीची ऑर्डर दिलेली आहे. आपल्याला मी जसं सांगितलं 1500 किलो सगळ्या गोष्टी, आणि लाडू 48,000 लाडू आपल्याला 12,000 बॉक्सेस भरण्यासाठी आपल्याला 48,000 लाडू लागणार. हे सगळं पॅक त्यांच्याकडूनच करून येतं का तुम्ही इथे येऊन पॅक करता? आपण इथे पनवेलमध्ये पॅकिंग करतो, अगदी बॉक्स बनवण्यापासून, म्हणजे जेव्हा तो बॉक्स आहे एका फराळाचा बॉक्स, तो फ्लॅट अवस्थेत येतो, मग तो आपण रेडी करतो, आणि त्याच्यावर इव्हन आम्ही आता हा सगळा उपक्रम लोकसहभागातूनच होतो आहे. अनेक लोक जसे पोहोचतात आमच्यापर्यंत, आणि सगळ्यांना खूप इच्छा असते की आपलं हे जे रक्षण करतात सीमेवर जवान, त्यांच्यासाठी आपण सुद्धा काहीतरी करावं या भावनेतून प्रत्येक जण म्हणतो की आम्हाला याच्यात काहीतरी सहभाग घ्यायचा आहे. इव्हन पॅकिंगसाठी सुद्धा आपल्या पनवेलची बरेच नागरिक स्वतःहून येतात. आम्ही फक्त त्याचे छोटे छोटे पॅकेट्स त्यांना बनवायला सांगतो, म्हणजे जसं समजा 150 ग्रॅम चिवडा असेल किंवा यावर्षी आपण 125 ग्रॅम, तर त्याचे 125 ग्रॅमचे पॅकेट ते करून येतील. 4-4 लाडू मात्र आपण छोटा एक बॉक्स घेऊन त्याच्यात स्वतः इथे पॅक भरतो, तो छोटा बॉक्स त्या या फराळाच्या बॉक्समध्ये जातो, आणि असे 20 फराळाचे बॉक्स जे असतात ते मोठ्या एका बॉक्समध्ये जातात. तर त्या बॉक्सला मग पूर्ण पॅकिंग करून पूर्ण व्यवस्थित करून, कारण ते रेल्वेने किंवा विमानाने ज्या ज्या बॉर्डरवर जायचं असेल त्या तिकडे तो पाठवला जातो. यासोबतच आपण ग्रीटिंग कार्ड पाठवतो, शुभेच्छा पत्र, तर हे आम्ही बरेच लोक स्वतःहून करून देतात, किंवा इव्हन यावेळेस आम्ही शाळांमध्ये पण मागच्याही वर्षी शाळांमध्ये आम्ही सांगितलंय तर शाळेतले सगळे विद्यार्थी खूप चांगले ग्रीटिंग कार्ड बनवून देतात. त्यांना आम्ही सांगतो की फक्त तुम्ही चित्र काढून द्या, आतमधला मेसेज जो आहे तो आमच्याच ह्याच्यातले बरेच लोक काही छान कविता करतात, त्या कवितांचा आम्ही मेसेज बनवतो हिंदीमध्ये आणि प्रिंट करून घेतो आणि ते त्या ग्रीटिंग कार्ड मध्ये लावतो. तर बॉक्स बरोबर जवानांकडे हे शुभेच्छा पत्र, मुलांना पण सहभागी करून घेता असं अगदी, म्हणजे मुलांना ग्रीटिंग कार्ड बनवण्याकरता आणि इव्हन पॅकिंग साठी सुद्धा मागच्या वेळेला बरेचसे टीचर्स आले किंवा काही मुलं आले, आणि इव्हन म्हणजे काही ज्युनियर कॉलेजचे मुलं सुद्धा आले, की त्यांना एक काइंड ऑफ प्रोजेक्ट होतं, ते स्वतःच घेतलं त्यांनी आणि आले आणि त्यांनी आम्हाला मदत केली पॅकिंग करण्यासाठी. हे कुठे करतात पॅकिंग? पॅकिंग दरवर्षी, म्हणजे पहिले 2 वर्ष आपल्याला जेव्हा चिंतामणी हॉल होता तेव्हा त्या चिंतामणी हॉलचे गद्रे त्यांनी आम्हाला अगदी विनामूल्य, म्हणजे 1 रुपया दक्षिणा घेऊन असं 1 महिन्याकरता आपल्याला पूर्ण हॉल दिला होता. पण मग आता तो रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे तिथे आता हॉल नाही आहे. मागच्या वर्षी आपल्याला प्रशांतजींनीच एक त्यांच्या ऑफिसची जागा उपलब्ध करून दिली होती, तिथे केलं होतं, पण ती जागा थोडी लहान पडते आणि म्हणून यावर्षी आम्हाला एक वृंदावन बाबांचा आश्रम आहे नवीन पनवेलमध्ये आपल्या गुरुद्वाराच्या मागच्या बाजूला, त्यांचा एक मोठा हॉल आहे, तर त्यांनी आम्हाला तो 1 महिन्यासाठी दिलेला आहे. तर 20 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर या काळात हे सगळं पॅकिंग होईल, कारण गणपती विसर्जन झालं चतुर्थशी, की त्यानंतर आम्ही डिलिव्हरी घेऊ सगळ्या मालाची. 2 विभागात केलं आहे, पहिले 5,000 बॉक्सेसच्या मालाची डिलिव्हरी आम्ही आधी घेऊ, आणि मग नंतर 7,000 असं आमचं उद्दिष्ट तरी आहे. निधी संकलन कसं होतं यावर खूप डिपेंड करतं. निधी संकलनासाठी काय केलं? निधी संकलनासाठी आपण एक मेसेज आणि पाठवतो, आणि त्याच्यात एक लिंक आहे, रिझर्व पेची लिंक आहे आणि एक QR कोड आहे,
तर तो सगळीकडे आपोआप व्हायरल होतो. बरेच लोकांनी आधी केलेला आहे तर ते त्यांच्या अजून ओळखीतल्या लोकांना पाठवतात आणि मग तो प्रॉपरली अगदी म्हणजे ती लिंक ओपन केली किंवा क्यूआर कोड ओपन केला तर तुम्हाला डायरेक्ट त्या पेजवर घेऊन जातो की सैनिक हो तुमच्यासाठी पनवेल शाखा असं. आणि मग त्याच्यात ज्यांना निधी द्यायचा त्यांनी आपले सगळे पर्टिक्युलर्स भरले इन्क्लुडिंग पॅन कार्ड की त्यांना ती रिसिप्ट ताबडतोब ईमेलवर मिळते. आता हा जो तुम्ही माल पाठवायचा तो हा कुठे पाठवायचा कोणत्या एरियामध्ये पाठवायचा हे कसं काय ठरवत हे आता मागच्या 2-3 वर्षात आमचे काही कॉन्टॅक्ट तयार झालेलेच आहेत. पण जसं आता आम्ही हे सुरुवात करणार तेव्हा आमचे एक माजी अध्यक्ष सुबोध भिडे आहेत ते सगळ्या लोकांना कॉन्टॅक्ट करतात कॅप्टन्सना मेजर्सना आणि मग त्यांना विचारतात की तुम्हाला कुठल्या बॉर्डरवर आणि किती पाहिजे. तर तसं आम्हाला यावर्षीची ऑलमोस्ट सगळ्यांची रिक्वायरमेंट आली आहे. म्हणजे एखाद्या बॉर्डरवरनं आम्हाला 1000 बॉक्सेस पाहिजे, कोणी बॉर्डरवरनं सांगितलं आम्हाला 650 पाहिजे, कोणी सांगितलं 550 पाहिजे, असं करत करत आमची ऑलमोस्ट सगळी रिक्वायरमेंट म्हणजे 10,000ची तर ऑलरेडी त्यांनी मागवलेलं आहे आमच्याकडे आलेलं आहे की आम्हाला या बॉर्डरवर हे पाठवा. आणि हे बॉक्सेस अक्षरशः म्हणजे अगदी लेह लद्दाख सियाचेन पर्यंत सुद्धा आपले पोहोचतात आणि आम्हाला त्याची पोच पावती मिळते. म्हणजे ते लोक व्यवस्थित फोटो पाठवतात अगदी बर्फातनं सुद्धा हातात बॉक्स धरलेल्या जवानांचे फोटो आपल्याला येतात. हे पाठवता कसे तुम्ही जे लेह लद्दाख आणि तिकडे पाठवायचे आहेत ते शक्यतोवर फ्लाईटने जातात पण बाकी सगळे आम्ही रेल्वेनी पाठवतो आणि ते तिथे बरोबर त्यांना कळवतो आम्ही की या असं बुक केलेलं आहे ते तिथे ते डिलिव्हरी घेतात. मिलिटरीची लोक येऊन हा त्यांचं कोणीतरी येऊन डिलिव्हरी घेतात आणि मग तेच पुढे घेऊन जातात. पुढे घेऊन जातात. हे वाटप झालंय याचं किंवा कसं काय त्या संबंधी तुम्हाला ते रिसिप्ट पाठवतात. ते रिसिप्ट पाठवतात, ते पूर्ण फोनवर सांगतात, इव्हन त्याचे फोटोज पाठवतात. काही काही जवानांचे स्वतःहून फोन येतात की आम्हाला मिळालं आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला. जे पर्टिक्युलरली आपल्या महाराष्ट्रातले जे सोल्जर्स आहेत त्यांना तर ते आपला फराळ पाहून इतका आनंद होतो की ते म्हणतात की आम्हाला आमच्या आईची आठवण झाली किंवा आमच्या घरच्या दिवाळीची आठवण झाली आणि ते बाकीच्या सगळ्यांना सांगतात की हा माझ्या घरून आलाय फराळ. इतकं त्यांना आनंद होतो त्या फराळाला पाहून. कारण आपला दिवाळीचा फराळ आणि तिकडचा वेगळा असल्यामुळे त्यांना ते वेगळं पण त्यातलं बरोबर. आणि जे नॉन महाराष्ट्रीयन आहे ते सुद्धा सांगतात की इतनी अच्छी मिठाई तो हमने कभी खाई नहीं थी, हम तो सिर्फ ऐसे शादियों में इतना अच्छा लड्डू खाया है. म्हणजे त्यांना पण फार आवडतं तो फराळ. पण अशी तुमच्या एखादी आलेली प्रतिक्रिया लोकांची लक्षात राहण्यासारख्या अशा एक दोन प्रतिक्रिया पण म्हणजे जवानांची जवान अक्षरशः म्हणजे ते इतके गही भरून येतं त्यांना. ते जेव्हा आपल्याशी बोलत असतात फोनवर त्यांना ते म्हणतात की मी सांगितलं तसं की ये हमने तो शादी में ऐसी मिठाईयां खाई थी और आप हमारे लिए इतना सोचते है ये देख के ही ये महसूस करके ही हमें बहुत आनंद मिलता है. त्यांना फार फार आनंद होतो आणि मग ते कधी कधी इव्हन 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सुद्धा आपल्याला फोन करतात. आमचे काही पदाधिकारी आहेत त्यांना फोन येतो कारण आम्ही सगळ्यांचे नंबर देत नाही त्यांना आणि त्यांना पण पण काही लोकांना आमच्या बरोबर फोन येतात आणि त्यांच्या मोठ्या मेजर वगैरे लोकांचे आम्हाला पत्र येतात ग्रीटिंग्स. तुम्ही जेव्हा माल तुमचा पाठवता तेव्हा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कसं सहकार्य? त्यांच्याकडून फार उत्तम सहकार्य आहे. उलट त्यांच्याशीच पुढे कॉन्टॅक्ट असल्यामुळे तेच सांगतात की आम्हाला इतके पाठवा आणि त्यांचे प्रॉपर खूप थँक्स गिव्हिंग लेटर्स पण आम्हाला येतात अधिकाऱ्यांचे पण अधिकाऱ्यांचे पण. असं तुम्ही जेव्हा माल पाठवता अधिकाऱ्यांकडे जातो त्यांच्याकडून त्यांच्याकडे जातो हे सगळी तुमची प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये साधारण किती वेळ जात असेल? ह्याच्यामध्ये म्हणजे आता रेल्वेने गेल्यावरही 3-4 दिवस किंवा 1 आठवडा वगैरे सुद्धा जातो आणि आमचं हे पॅकिंग होऊन झाल्यावर सुद्धा आम्ही ते काही काही ट्रेन्स फक्त आठवड्यात 2 तास असतात. मग तसं आम्हाला तिथे जाऊन स्टेशनवर जाऊन आमचे काही लोक जाऊन स्वतः जाऊन तिथे बुक करतात आणि मग इथून ते पूर्ण गाडी करून ते पूर्ण पॅकिंग करून व्यवस्थित त्याला रॅप करून त्याचा पूर्ण ऍड्रेस वगैरे लिहून त्याच्याबरोबर तो पाठवायला. म्हणून आमचा हा पॅकिंगचा जवळजवळ 3 आठवड्यात पूर्ण होतो आणि नंतर डिलिव्हरी करण्याचा अजून त्याला 15 दिवस पुढे लागतात.
आणि मग पोहोचायला आणखीन त्यांना कधी कधी 8-15 दिवस अजून जाऊ शकतो. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्हाला मदत कोण करत असते? ह्या सर्व प्रोसेस मध्ये मी सांगितलं जसं की आमचे सगळे सभासद तर असतातच, पण जे सभासद नाही आहेत ज्यांना ते सुद्धा कोणी पण येतं. म्हणजे अक्षरशः असं कधी झालं नाही की आपल्याला एवढं काम अंगावर आहे आणि आता कोणी कसं करणार आपण, असं कधीही झालेलं नाहीये. ताबडतोब कळल्याबरोबर लोक स्वतःहून येतात, आणि आता ज्यांना माहीत झालेलं आहे ते आधीपासून, म्हणजे आम्ही ही प्रोसेस सुरू करायच्या आधीपासून आम्हाला एन्क्वायरीज यायला लागल्या की कधी करताय यावर्षी, आम्हाला सांगा कुठे यायचं आहे. हे अगदी बनवेमधले नागरिक सुद्धा महिला आहेत, आणि आता यावर्षी कदाचित शाळांमध्ये पण टीचर लोक पण म्हणतात की आम्हाला यायचं असतं तुमच्या ह्याला, आणि आम्ही त्यामुळे जास्तीत जास्त पॅकिंग ची ऍक्टिव्हिटी शनिवार रविवार मध्ये करतो, सो दॅट जास्तीत जास्त लोकांना येता येईल. आणि बाकी मग आम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा आम्ही संध्याकाळी वगैरे जाऊन सुद्धा पॅकिंग करतो ज्यांना जमत आहे त्यांनी. पण बाकी शनिवार रविवार एव्हरी सॅटर्डे संडे ही ऍक्टिव्हिटी शनिवार रविवारच केली, शनिवार रविवार मध्ये जास्त प्रमाणात होते, बाकी ज्यांना वेळ असेल ते संध्याकाळी पण येतात. आता तुम्ही शाळांमध्ये जाता, शाळेतल्या मुलांकडे मीटिंग बनवून घेता, या शाळा ग्रामीण भागातल्या आहेत का शहरी भागातल्या आहेत, आणि तिथे तुम्हाला कसं रिस्पॉन्स मिळतो शिक्षकांचा? ऍक्च्युली शाळेमध्ये आमची जी बाकी मी म्हटलं ना, त्या भारत विकास परिषदेचे बाकी पण काही उपक्रम आहेत. जसं यावर्षी आम्ही अनेक शाळांना कॉन्टॅक्ट केला ह्या आमच्या 3 उपक्रमांबाबत, जे संस्कार बेस्ड उपक्रम आहे आमचे, त्याच्यात एक असं गुरुवंदन छात्राभिनंदन, दुसरं आहे राष्ट्रीय समूहगान प्रतियोगिता म्हणजे नॅशनल ग्रुप सॉन्ग कॉम्पिटिशन, आणि तिसरी आहे भारत को जानो क्विझ कॉम्पिटिशन. तर ह्या तिन्ही गोष्टींसाठी आम्ही शाळांना तसेही कॉन्टॅक्ट करत असतो. म्हणजे आम्ही गुरु पौर्णिमेपासून जे गुरुवंदन छात्राभिनंदनचा कार्यक्रम सगळ्या शाळांमध्ये सुरू केला, तर आम्ही आतापर्यंत 20 शाळांमध्ये हा कार्यक्रम घडवून आणला. ग्रामीण भागात आपण ग्रामीण भागात सुद्धा गेलो, म्हणजे हरिग्रामची शाळा किंवा म्हणजे रेडघरची शाळा तिथे सुद्धा आपण आम्ही पोहोचलो, आणि तिथे जाऊन आम्ही आसूडगावची जिल्हा परिषदेची शाळा तिथेही आम्ही खूप वेळा जातो, आणि बाकी शहरी भागातल्या पण शाळा, कारण शहरी भागात गुरुवंदन छात्राभिनंदन करण्याची जास्त गरज आहे असं आम्हाला वाटतं. कारण की गुरु प्रती जो आदर मुलांना असायला पाहिजे, किंवा जो एक आपली जी परंपरा आहे की गुरुच चरण स्पर्श करून वंदन करणं, हे आम्ही शाळेमध्ये आता घडवून आणतोय. आणि त्या दिवशी तर आम्ही ते करायला लागलो 10 निवडक मुलांना, आणि मग नंतर आम्ही असं त्यांना सांगितलंय की दर सोमवारी 2 मुलांनी तुमचे शिक्षक जेव्हा वर्गात येतात तेव्हा बाय रोटेशन रोल कॉल प्रमाणे पहिले आज 1 आणि 2 रोल नंबर, मग नंतर 3 आणि 4 असं करत वर्षभर तुम्ही हा उपक्रम चालू ठेवा. म्हणजे दर सोमवारी टीचर्सना वंदन करायचं, आणि त्याच्या उपर आम्ही अजून सांगितलं की आपले गुरु हे तर आहेत शिक्षक, पण तुमचे आई वडील हे तुमचे पहिले गुरु आहेत, त्यामुळे दर रविवारी घरी तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या पाया पडा, असं एक सगळा मेसेज या वर्षी आम्ही सगळ्या शाळांमध्ये दिलाय, आणि हा खूप सगळ्या शिक्षकांना खूप भावला आहे, आणि ते म्हणतात की आम्ही जरूर हे चालू ठेवू आणि मुलांना आम्ही मधून मधून आठवण करून देऊ की करताय की नाही तुम्ही असं. तर त्यानिमित्ताने आम्ही शाळांमध्ये गेलो, आणि आता ह्या रविवारी आमची ही नॅशनल ग्रुप सॉन्ग कॉम्पिटिशन आहे, त्याच्यात 20 शाळा भाग घेतात. त्याच्यात असं हिंदी आणि संस्कृत एक गीत सादर करायचं असतं, त्याच्यासाठी आम्ही एक पुस्तक देतो, त्याच्यात आपल्या देशभक्तीपर गीत असतात ते, आणि त्याच्यातनं मग फर्स्ट रँकची शाळा आम्ही निवडतो. अजून एक त्याच्यात लोकगीत पण असतं, फोक सॉन्ग कॉम्पिटिशन, तर ही आता आमची 25 तारखेला आहे, आणि 1 तारखेला मग आमचं भारत को जानो ही क्विझ कॉम्पिटिशन आहे. त्याच्यातनं प्रत्येक शाळेत ज्युनियर कॅटेगरी आणि सिनियर कॅटेगरी म्हणजे 2-2 मुलं येतील, आणि त्यांची प्रॉपरली क्विझ कंडक्ट केला जाईल. म्हणजे ज्याच्यात आपला खरा भारताचा इतिहास म्हणा किंवा मायथॉलॉजी सगळ्याच गोष्टी, म्हणजे कशा माध्यमातून तुम्ही शिकवता? ती शिकवत नाही, ती आम्ही कॉम्पिटिशन देतो, त्याच्यासाठी आम्ही त्यांना पुस्तक देतो, भारत को जानो एक पुस्तक देतो. आणि आम्ही 11 तारखेला एक त्याची ऑनलाईन एक्झाम घेतली, प्रत्येक शाळेला लिंक पाठवली आणि मुलांनी ते अपेअर केलं, त्याच्यातनं निवडत 2 मुलं शाळा निवडते, हायेस्ट मार्क असणारे, आणि मग ते त्या दिवशी 1 तारखेला तिथे येतील आणि त्यांना आम्ही क्विझ त्यांची घेऊ. तर त्याच्यात नाही, आणि ही सगळी आता ही ब्रांच लेवलला ऍक्टिव्हिटी होते, म्हणजे पनवेलला जशी होते तशी कोकण प्रांतात 14 शाखा आहे,
तर त्याच्यातल्या प्रत्येक शाखेने ही होईल आणि देशभरात पण प्रत्येक शाखा ह्या कॉम्पिटिशन घेत असते, म्हणजे नॅशनल ग्रुप सॉन्ग कॉम्पिटिशन आणि भारत पूजा. मध्ये चौदा प्रत्येक जिल्ह्यामध्ये केले, तालुका लेवलला असं काही अजून पोहोचलो नाही तिथपर्यंत. म्हणजे आता जसं या शाखा खूप, म्हणजे डोंबिवलीच्या शाखेला 25 वर्ष होऊन गेले भारत विकास परिषदच्या, पण पनवेल शाखेला आता पुढे 5 वर्ष होती. तर तसं अजून आपल्याला पुढे पण शाखा करायच्या आहेत, पण जसं म्हटलं 1500 शाखा देशभरात आहे. मग हा कोकण प्रांत, आता आपल्या इथे पहिला नंबर आलेली शाळा कोकण प्रांतात कॉम्पिटिशनला राहील, तिथेच जो पहिला येईल तो पश्चिम क्षेत्रात, म्हणजे त्याच्यात गोवा, गुजरात, रेस्ट ऑफ महाराष्ट्र हे सगळे येतात, त्याच्यातनं देईल आणि सगळ्यात शेवटी नॅशनल लेवलला जाईल. नॅशनल लेवलला जनरली डिसेंबर पर्यंत होईल ती कॉम्पिटिशन. नॅशनल लेवलचे जे विनर असतात त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ट्रॉफी मिळते दरवर्षी. ह्या माध्यमातून तुम्ही शाळा जोडता, आता शाळेतली जी मुलं ग्रीटिंग तयार करून देतात त्याच्यात काय विशेष? या माध्यमातून आम्ही शाळेत गेल्यावर आम्ही त्यावेळेला सगळ्यांना असं आवाहन केलं, टीचर्सना पण आणि मुलांना पण, की असं असं आता आपला प्रोजेक्ट येतो आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ग्रीटिंग कार्ड बनवा. जनरली आपण जातो शाळेमध्ये तर तेव्हा ते लोक काहीतरी देतातच, तर त्यांचे इतके सुंदर सुंदर त्यांचे इथे लावलेले असतात ग्रीटिंग कार्ड, तर आम्ही सांगतो की मग तुम्ही जवानांसाठी पण बनवा. तर सगळ्या शाळांना खूप तो उपक्रम आवडतो आणि ते म्हणतात हा आमचाही एक प्रोजेक्ट होईल की आपण जवानांसाठी काहीतरी केलं. सगळ्या मुलांना सांगितलं की जसं आता जवानांसाठी लोक राख्या पाठवतात तसं आता हे दिवाळीचे शुभेच्छा पत्र पाठवू, तर प्रत्येक शाळेने खूप चांगला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी म्हटलं की आम्ही नक्की, एका मुलाने एक जरी कार्ड बनवून दिलं तरी भरपूर आपल्याला मिळतात. त्यामुळे प्रत्येक आणि उलट शाळांना पण आम्ही त्याचं मागच्या वर्षी पण आम्ही त्यांना एक सर्टिफिकेट दिलं की तुमच्या ह्या या मुलांनी आपलं याच्यात सहभाग घेतला, सर्टिफिकेट दिलं. त्या शिक्षकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या? खूप खूप, म्हणजे त्यांना अगदी सगळ्या, म्हणजे जे म्हटलं ना, आजही आम्ही सकाळी पणके विद्यालयात गेलो होतो, आमचे हे कार्यक्रम पणकेच्या हॉलमध्ये आहेत त्यांच्या विद्यालयाच्या, तर तिथनं त्यांना जेव्हा सांगितलं की आमचं यावर्षी इथेच पॅकिंग होणार आहे, तर त्यांना अरे वा खूपच छान झालं, आमची शाळा सुटली की आम्ही येत जाऊ तिथे पॅकिंगला. म्हणजे असं प्रत्येकाला त्याची उत्सुकता आहे, इच्छा आहे पार्टिसिपेट करण्याची. इवन आता मी डॉक्टर असल्यामुळे माझं समजा फार्मा रिप्रेझेंटेटिव्हशी बरंच कॉन्टॅक्ट येतो, तर त्यांना पण मी सांगते की हे प्रोजेक्ट आहे, तुम्ही याच्यात सहभागी व्हा आणि तुमची एवढी मोठी टीम असते तर तुम्ही, तर ह्यावेळेस मला प्रत्येक बऱ्याचशा फार्मा कंपनीने सांगितलं की मॅडम आमची पूर्ण टीम पॅकिंगला येईल, म्हणजे असं सांगतात की आम्हाला यायचं आहे, तुम्ही फक्त आम्हाला सांगा, वेळ सांगा, आम्ही सगळे 35 ते 40 मुलं आम्ही पॅकिंगला येऊ तुमच्या. इथपर्यंत सगळ्यांचा उत्साह खूप आहे. मग आता आता आहे की तुम्ही 12,000 वर आलात, मग पुढच्या वर्षी अजून तुमचं वाढवण्याचं काय इच्छा? तर नक्कीच आहे, आणि असाच आपल्याला सगळ्यांचा चांगला सहभाग असेल आणि पॅकिंगला मदत करायला येत असेल तर नक्कीच करू, पण तितकाच आपल्याला निधी पण संकलन व्हायला लागेल. निधी संकलन आता तुम्ही कसं करता? निधी संकलन मी सांगितलं ना की याच्यात काय होतं की काही लोक स्पॉन्सर करतात, डायरेक्ट स्पॉन्सर करतात की माझ्याकडनं मी 1000 बॉक्स देणार किंवा मी 100 बॉक्सेस देणार असं सुद्धा येतं, तर तो एक थोडासा चांगला निधी येतो. बरेचसे लोक म्हणजे अगदी हजारांमध्ये, समजा 25,000, 50,000, 10,000 अशी पण रक्कम पर्सनली सुद्धा देतात, तर त्याच्या ती एकदम एक चांगली होते. पण जनरल लोकांना म्हणजे असं एकदम आपण आम्ही काही मागत नाही, आम्ही फक्त सांगतो की मिनिमम 500 रुपये घ्या, कमीत कमी 500 रुपये देत असाल तर आपल्याला थोडस ते निधी संकलन चांगलं होईल. तसे 500 रुपये देणारे पण भरपूर असतात आणि त्याचंही आपल्याला निश्चितच, कारण एका बॉक्स मागे जर आम्ही पूर्ण खर्च त्याच्या मागे जोडला तर अगदी म्हणजे पोहोचेपर्यंत ट्रान्सपोर्ट कॉस्ट आणि इव्हन हे सगळं जे इतके लोक येणार आता आपल्याला काम करायला, तर तेव्हा तो पण एक ती कॉस्ट पण इन्वॉल्व्ह असते, त्या दिवशीची सगळी कॉस्ट आम्हाला लागते, हॉल घेतो, तर तरी आपल्याला खूप हा प्रोजेक्ट असा सैनिकांसाठी असल्यामुळे सगळीकडे सगळेजण मदतीचाच भाग असतो, पण तरी सुद्धा असं जर ठरलं तर 300 ते 350 रुपये पर बॉक्स हा खर्च येतो पाठवून सगळं मिळून 350 रुपये जर आपण ट्रान्सपोर्ट कॉस्ट धरली तरी 350 रुपये पर्यंत एका बॉक्सची किंमत येते. तुम्हाला एवढे बॉक्स पाठवणे, 350 फक्त पाठवण्याचा आहे आणि सगळं मिळून
तयार करण्यापासून पाठवण्यापासून 350 रुपयात एक बॉक्स आहे, म्हणजे 12,000 इंटू 350 एवढा आपल्याला निधी पाहिजे. आता तेवढा निधी अजून जमा नाही झालेला, म्हणूनच आम्ही म्हटलं की आम्ही 5,000 बॉक्स ला लागणाऱ्या सामानाची ऑर्डर दिली आहे. पुढची जसा जसा निधी जमा होईल, दरवर्षी आम्ही थोडस नागदुख असते आम्हाला की होईल की नाही, पण आतापर्यंतचा अनुभव आहे की झाला. म्हणजे कधी असं कमी, म्हणजे मागच्या वर्षी आम्ही 10,000 ठरवले होते, आमचे बरोबर 10,000 झाले. ज्या म्हणजे जेवढं तेवढं होतोय तेवढा उलट आम्हाला शेवटी शेवटी बंद करावा लागतो. जर आमचं टार्गेट कम्प्लीट होत असेल, म्हणजे आता समजा 15 सप्टेंबर पर्यंत निधी संकलन झालं आणि त्याच्यात आमच्या लक्षात आलं की या वर्षीचं आपलं टार्गेट पूर्ण झालंय, तर आम्ही याच्या पुढे निधी घेणं बंद करू. सांगतो सगळ्यांना की या वर्षीचं टार्गेट पूर्ण झालंय, आम्हाला आता निधी नको आता पुढच्या वर्षी. फराळ पाठवत आणखीन काय तुमची योजना आहे का या सैनिकांसाठी? सैनिकांसाठी तसं आम्ही इथे ज्या वीर पत्नी आहेत, म्हणजे शहीद झालेले सैनिक आहेत, त्यांच्या पतींना आम्ही भेटी देतो. दिवाळीनंतर थोडा फराळ त्यांच्याकडे पण नेऊन देतो. असं एक छोट्या प्रमाणावर सुरू केलं, अजून फार मोठं अजून त्याच्यात केलेलं नाहीये, पण एवढं जरूर करतो की वीर पत्नींना भेट देऊन जवळपास त्यांना भेट देऊन त्यांना त्यांना फराळ वगैरे देऊन देतो. त्यांच्याशी जरा त्यांच्या बरोबर बोलून गप्पा मारून बसून तिथे जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत गप्पा मारून त्यांना हे आता यावर्षी सुरू केलं की नाही? हे 2 वर्ष झाले केलं सुरू, पण त्याच्यात नंबर अजून फारसा वाढवला नाही. साधारण किती कुटुंबांकडे जात? 1-3-4 लोकांकडे आतापर्यंत गेलोय. पण कसं होतं हे जसं मी सांगत होते की आमचे हे प्रोजेक्ट कंटिन्युअस आता चालू झालेले आहेत, शाळांचे हे पण चालू असतात. आता 1 सप्टेंबरला आमची ती कॉम्पिटिशन होईल, त्यानंतर लगेच गणपती आणि मग लगेच हा प्रोजेक्ट सुरू होतो. तो 1 महिनाभर कधी कधी 1.5 महिना म्हणजे शेवट बॉक्सेस जाईपर्यंत तो चालेल, की लगेच दिवाळी येते. आणि मग समजा आमचे हे झालेले जे कॉम्पिटिशन मध्ये जे विनर्स असतात त्यांना प्रांतामध्ये घेऊन जायला लागतं, तर हा कंटिन्युअस चालूच राहतो. त्याच्यातनं मग काही लोकांना ज्यांना वेळ मिळाला ते हे बाकीचं करू शकतात. किती लोक आहेत भारत आमचं या वर्षी? आता 90 मेंबर्स आहेत. 90 पनवेलमध्ये 90 सभासद आहे. ते सभासदांना तुम्ही वाटून देतात प्रत्येकाला? हा, बऱ्यापैकी सभासद काम करतात सगळे. त्याच्यात मग कोर कमिटी किंवा कार्यकारिणी, कार्यकारिणीत 20-25 लोक असतात ते सगळे. ह्या सैनिकांच्या घरी त्यातले मेंबर जातात? त्यातले काही मेंबर जातात. तिथे कसा अनुभव आला? तिथे तर खूपच छान अनुभव आला, खूपच. म्हणजे ज्या आमच्या लय सभासद जाऊन आले आहेत अक्षरशः म्हणजे फार त्यांच्या कहाण्या ऐकून किंवा त्यांचं काय झालं किंवा अगदी यंग बायका आहेत, ज्यांचे यंग नवर गेले आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्या म्हणजे कथा ऐकून अगदी डोळ्यातनं पाणी येत. त्यांना बरं वाटतं त्यांना पुढे असं. आता तुमचं पुढची योजना काय आहे असं? पुढची योजना म्हणजे आता हे आम्ही शक्यतो भारत विकास परिषदच्या बाकी पण शाखांनी याच्यात जोडून, असं एक आमचं स्वप्न आहे की आपल्या देशातल्या प्रत्येक सैनिकापर्यंत आपला फराळ पोहोचावा. म्हणजे बॉर्डरवर असलेल्या एकूण 1 सैनिकाच्या हातात हा भारत विकास परिषदेचा फराळाचा बॉक्स पोहोचावा अशी आमची एक इच्छा आहे. आणि हळूहळू जसं आम्ही सांगितलं की यावर्षी आमची डोंबिवली शाखा इंडिपेंडेंटली करते, तसं पुढच्या वर्षी अजून 1-2 शाखांनी केलं किंवा इव्हन देशातल्या बाकी सगळ्या शाखांनी पण हा उपक्रम सुरू केला, तर निश्चितच हे साध्य होईल की सगळ्या सैनिकांपर्यंत आपण दिवाळीला पोहोचू शकू. आणि त्यांना, कारण त्यांना तिथे राहून दिवाळी काय, होळी काय, दसरा काय काहीही समजत नाही, तर त्यांना तेच म्हणतात की तुमचा फराळ पोहोचला हीच आमची दिवाळी असते. आज संवाद प्रणालीच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना म्हणजे आपल्या लोकांना काय आव्हान करा? लोकांना मी हेच आवाहन करेन की हा जो उपक्रम आहे हा जरी भारत विकास परिषद पनवेल शाखेचा असला तरी हा पनवेल मधल्या नागरिकांनी पण ह्याच्यात अगदी सहभागी होण्यासाठी ही एक तुम्हाला सगळ्यांना संधी आहे. तुमच्या तर्फे सुद्धा आपल्या वीर जवानांसाठी बॉक्स, फराळचा बॉक्स जाऊ देत
अगदी प्रत्येकाने एक एक बॉक्स जरी द्यायचा म्हटलं तरी सुद्धा हा देण्याचा आम्ही तुम्हाला संधी उपलब्ध करून देतो आहोत. तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्हाला, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी माहिती देऊ. पुन्हा फराळ पॅकिंगच्या साठी तुम्हाला जर इच्छा असेल तर जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला ती संधी जरूर देऊ. ग्रीटिंग कार्ड तुम्हाला सुद्धा बनवायचे असतील तर तुम्ही सुद्धा बनवून आमच्याकडे आणून देऊ शकता. आणि हा उपक्रम जसं मी सांगितलं की अशा प्रमाणावर नेऊ की देशातल्या प्रत्येक जवानापर्यंत आपला हा दिवाळीचा फराळ पोहोचेल. तुम्हाला कॉन्टॅक्ट कुठे करायचा? मी डॉक्टर कीर्ती समुद्र, माझा फोन नंबर आहे 9867579565. हा लिहून पण मला वाटतं देता येईल आपल्याला. अजून आमच्या एक दोन मेंबर्सचा आम्ही फोन नंबर पाठवते आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला त्याचं लिंक, जे डोनेशन घेण्याची जी लिंक किंवा क्यू आर कोड आम्ही पाठवू तुम्हाला. मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि सैनिकांना जे आपल्या सीमेवरती जे आपले रक्षण करतात त्यांना फराळ पाठवण्याची जे तुमचं चालू आहे योजना चालू आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आज तुम्ही आमच्या माध्यमातून लोकांना जे आव्हान केलंय त्यालाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी मी खात्री व्यक्त करतो. आल्या धन्यवाद. विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती ऐका, त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रखरच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रखर आणि मल्हार टीव्ही वर.